देशात कोरोना महामारी रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंध म्हणून सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना तसंच 19 वर्ष वयोगटापर्यंत नागरिकांची लसीकरण करण्यात आलं होतं. आजपासून शासनाचे निर्देशानुसार बार्शी टाकळी ग्रामीण रुग्णालयात 15 ते 18 वर्ष वयोगटातील नागरिकांना डॉक्टर महेश राठोड अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बार्शी टाकळी यांच्या मार्गदर्शनाखाली कोवॅक्सिनचे प्रथम डोस देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला. तर यावेळी पाणी फाउंडेशनचे समन्वयक संगपाल वाहूर वाघ, लसीकरण जिल्हा ब्रँड अँबेसिडर डॉक्टर शहीद इकबाल, डॉक्टर स्नेहल वानखडे, डॉक्टर सपना बाठे, डॉक्टर मनीष मेन, डॉक्टर पंकज इंगोले यांसह अनेकांची उपस्थिती होती. प्रतिनिधी वकार खान, NTV News मराठी, अकोला.